अठरा वर्षांची विश्वसनीय परंपरा संदेश चष्माघर स्वच्छता आणि सुरक्षिततेसह पुनश्च आपल्या सेवेत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संरक्षणासाठी गॉगल उपलब्ध अकोले प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंतरमाळवाडी ग्रामपंचायतीनं जिल्हा परिषदेकडे केलेल्या मागणीतून बाडगीच्या उड्यावर बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा पहिल्याच पावसामध्ये तुडुंब भरल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं त्यामुळे हा बंधारा परिसराला वरदान ठरणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच वैशाली डोके यांनी दिली आहे खंदरमाळवाडी गाव पाणीदार करण्यासाठी सरपंच डोके यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेळोवेळी कृषी वनविभाग यांच्याशी पाठपुरावा करून परिसरात सिमेंट बंधारे आणि मातीबंधारे बांधून घेतले त्यापुढेही जाऊन त्यांनी पाण्याचं महत्व महिलांना पटवून दिलं पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेमध्ये सहभाग घेत आणि महिलांना साथीला घेत परिसरामध्ये समतोल चर खोदले त्यानंतर वाहून जाणारं पावसाचं हे ठिकठिकाणी थीक आडलं गेलं आणि त्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये त्याचा फायदा शिरोळेमळा परिसराला झाला टँकर मुक्तीकडून खंदरमाळवाडी गावची वाटचाल आता पाणीदार गावाकडे झालीय असं म्हटलं तर वावगत ठरू नये एवढ्यावरच न थांबता कार्यशील सरपंच डोके यांनी परिसरातून वाहून जाणारं पाणी कुठं अडवता येईल आणि त्या पाण्याचा त्याच परिसरातील शेतकऱ्यांना कसा फायदा होईल यासाठी त्यांनी गावापासूनच काही अंतरावर असलेल्या बाडगीच्या ओढ्यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सिमेंट बंधारा बांधण्याचं ठरवलं त्यानुसार जिल्हा परिषदेकडे केलेल्या मागणीनुसार सन दोन हजार एकोणावीस दोन हजार वीसमधील जिल्हा वार्षिक योजनेतून निधीही उपलब्ध झाला आणि उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी बंधारा बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली काही दिवसांमध्ये हा बंधारा पूर्ण झाला तर या बंधाऱ्याची उंची आणि रुंदी देखील मोठी आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये कधी हा बंधारा तुडुंब भरेल असं शेतकऱ्यांना वाटायचं अखेर शुक्रवारी सव्वीस जूनला झालेल्या मुसळधार पावसामुळे हा बंधारा तुडुंब भरलाय आणि यामुळे ग्रामस्थ आनंदित झालेत नवनाथ गाडेकर न्यूज मराठी घरगाव